हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल डेली सोल्युशन. आज आपण पाहणार आहोत वेनिस या स्थूल वाचन लेखनाचा स्वाध्याय. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. हा नवी मराठीमधील हा स्थूल वाचन आहे वेनिस. चला आता सुरू करूयात स्वाध्याय. पहिला प्रश्न आहे टिपा लिहा, त्यामधला ए ग्रँड कॅनॉन. ग्रँड कॅनॉन हा एक प्रचंड मोठा कालवा होता. या कालव्यामध्ये पॉटर टॅक्सी म्हणजे लहान मोटर लॉन्चेस आणि मोठ्या यांत्रिक नावा उभ्या होत्या. लेखकाने 250 लिराचे बोटीचे तिकीट काढले. ग्रँड कॅनॉनच्या किनाऱ्यावर खुर्च्या व टेबल आणि त्यावर रंगबिरंग्या प्रचंड छत्री. या खुर्च्यावर बसून लोक कॉफी घेत समोरून सरकणाऱ्या विविध आकाराच्या आणि अनंत प्रकारचे उतार वाहू नेणाऱ्या नावांची ये जा पाहत बसायची. तीच गंमत नावेतून प्रवास करणाऱ्यांनाही पाहायला मिळत. दुसरं आहे त्यामध्ये व्हेनिस. व्हेनिसच्या स्टेशन बाहेरचा परिसर. व्हेनिस हे गाडीचे अखेरचे स्टेशन होते, त्यामुळे रेल्वेचे दोन नोकर ऑल आऊट असे इंग्रजीतून आणि त्याच अर्थी इटालियन फ्रेंचमध्ये ओरडत स्टेशनच्या बाहेर रस्ता नव्हता. ग्रँड कॅनॉल नावाचा प्रचंड कॅनॉल होता. त्यात अनेक पॉटर टॅक्सी आणि लहान मोटर लॉन्चेस आणि मोठ्या यांत्रिक नावा उभ्या होत्या. व्हेनिझिया व्हेनिझिया पियाझा पियाझा असा त्याचा पुकार चालला होता. लेखकाने 250 लिराचे बोटीचे तिकीट काढले. 200 प्रवासी घेऊन नाव जोरात निघाली. त्यानंतर आहे दुसरा. खालील मुद्द्यांच्या आधारे व्हेनिसचे वर्णन करा. लिहा अ व्हेनिस म्हणजे अफाट जलदर्शन. व्हेनिसमध्ये उतारताच एक प्रचंड मोठा कालवा म्हणजे ग्रँड कॅनॉल आहे. त्यात अनेक पॉटर म्हणजे टॅक्सी म्हणजे लहान मोटर लॉन्चेस आणि नावा मोठ्या यांत्रिक नावा उभ्या होत्या. या शहरात रस्ते नाहीत, फक्त कालवे आणि त्यांना जोडणारे पूल. अनेक बेटांचा हा पुंजकाच आहे. व्हेनिस म्हणजे केवळ कालव्यांचेच नव्हे तर कालव्यातही तरंगणारे शहर. म्हणून व्हेनिस म्हणजे अफाट जलदर्शन. व्हेनिस म्हणजे अवर्णनीय शहर. व्हेनिस हे पाण्यातले असे जगातले एकमेव अद्भुत शहर आहे. येथे वातावरण अतिशय प्रसन्न होते. हवेत गारवा होता, वाऱ्यात उत्साह होता, मनात संगीत होते आणि सहोवार पसरलेल्या पाण्यात तारुण्य होते. या सगळ्यामुळे एका इटालियन लेखकाने म्हटले आहे, व्हेनिस हे जगातले एकच असे शहर आहे की त्याच वर्णन करता येणार नाही. म्हणजे व्हेनिस म्हणजे अवर्णनीय शहर. त्यानंतर आहे खालील संकल्पना स्पष्ट करा. व्हेनिस म्हणजे हिऱ्या माणकांच्या ढिगासारखा बेटांचा पुंजका. व्हेनिस हे गाव म्हणजे रूढ अर्थाने शहर नव्हे तर छोट्या छोट्या बेटांचा समूह आहे. तिथे रस्ते नाहीत, फक्त कालवे आणि त्यांना जोडणारे पूल. आईच्या गळ्यात मुलाने लाडीक व प्रेमळ होत टाकावा असे आहे, हात टाकावा असे आहेत. अनेक छोट्या बेटांचा हा पुंजका आहे. निळ्या मखमली सागरावर टाकलेल्या हिऱ्या माणकांच्या ढिगासारखा बेटाचा पुंजका दिसतो. व्हेनिस म्हणजे अद्भुत शहर. व्हेनिस शहरामध्ये एकही रस्ता नाही, त्यामुळे या शहरात एकही मोटार नाही, वाहतूक नियंत्रण करणारा पोलीस नाही, ट्रॅफिक लाईट्स नाहीत आणि रस्त्यावर धक्काबुक्की नाही. असे हे जगातले एकमेव शहर आहे. ग्रँड कॅनॉलच्या शहरा किनाऱ्यावर खुर्च्या टाकलेल्या 4 खुर्च्यांमध्ये टेबल आणि त्यावर रंगीबिरंगी प्रचंड छत्री. या खुर्च्यावर बसून लोक कॉफी घेत आणि नावांची ये जा पाहत आणि तीच गंमत नावेतून प्रवासी घेत किनाऱ्यावरच्या दुरुपयोगी संत निरुद्योगी
संत शांत चित्रविचित्र प्रवाशांकडे पाहत पुढे पुढे सरकायचे. कसलीही घाई गर्दी नसणारे निवांत शहर म्हणून व्हेनिस म्हणजे अद्भुत शहर. त्यानंतर आहे व्हेनिस हे पाण्यातले जगातले एकमेव शहर आहे. पाठाच्या आधारे या विधानाची सत्यता पटवून द्या. व्हेनिस शहर हा छोट्या छोट्या बेटांचा सागरातला पुंजका आहे. या शहरात रस्ते नाहीत, एकही मोटार नाही, फक्त कालवे आणि कालव्यांना जोडणारे पूल. व्हेनिसमध्ये ग्रँड कॅनॉल नावाचा प्रचंड कालवा आहे. यामध्ये लहान मोठ्या नावा लॉन्चेस फिरतात, प्रवाशांची ने आण करतात. व्हेनिसचे रस्ते म्हणजे पाणी रस्ते होय. व्हेनिस म्हणजे अफाट जलदर्शन होय. व्हेनिस म्हणजे केवळ कालव्यांचेच नव्हे तर कालव्यातही तरंगणारे शहर. व्हेनिस कलासक्त आणि निळ्या पाण्यावर तरंगणारे शहर, यामुळेच व्हेनिस हे पाण्यातले जगातले एकमेव शहर आहे. प्रश्न 5. तुम्हाला आवडलेल्या कोणत्याही एका स्थळाचे वर्णन तुमच्या शब्दात करा. मला आवडलेले स्थळ म्हणजे मुंबई. मुंबई म्हणजे धावपळीचे शहर. या शहराला जोडणारी लोकल म्हणजे मुंबईचे हृदय. मुंबई सर्व प्रांतातील लोकांना सामावून घेणारे शहर. यामुळे येथे विविध प्रकारचे खाद्यपदार्थ चाखायला मिळतात. श्री छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे टर्मिनस आहे. यामधून संपूर्ण भारतभर रेल्वे जातात. मुंबईमध्ये म्हातारीचा बूट, राणीची बाग, नेहरू तारांगण, जहांगीर आर्ट गॅलरी, विटी स्टेशन यासारखी प्रेक्षणीय स्थळे आहेत. गेटवे ऑफ इंडिया हे मुंबईचे महाद्वार समुद्रालगत आहे. त्याजवळ ताजमहल हॉटेल ही आहे. कुलाव्यापासून वाळकेश्वरपर्यंत समुद्राला लागून मोठा रस्ता आहे. या रस्त्यावर रात्रीच्या वेळी दिव्यांच्या जगमटामुळे एखाद्या नेकलेससारखा दिसतो, त्यामुळे त्याला क्वीन्स नेकलेस म्हणतात. मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी, याचे दर्शन म्हणजे एक सुखद अनुभव. थँक्यू फॉर वॉचिंग व्हिडिओ. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. थँक्यू.